आज ऐकूया संत तुकाराम महाराजांची एक छानशी गोष्ट एकदा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बसलेले होते तेवढ्यात त्यांचा एक स्वभावाने अतिशय रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला महाराज तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागता तुम्ही ना कुणावर चिडता किंवा कुणाचं वाईट चिंता ह्याचं रहस्य काय आहे बरं तुकाराम महाराज म्हणाले मला माझ्या रहस्याबद्दल तर माहीत नाही पण मला तुझं एक रहस्य माहीत आहे शिष्याने आश्चर्याने विचारलं माझं रहस्य काय आहे महाराज यावर तुकाराम महाराज दुःखी होत म्हणाले सात दिवसात तुझा मृत्यू होणार आहे गुरुच्या मुखातून हे शब्द ऐकताच शिष्य उदास होऊन निघून गेला यानंतर शिष्याच्या स्वभावात एकदम बदल झाला तो सर्वांशी प्रेमाने भेटायचा कुणावरच क्रोध करत नव्हता आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेत घालवू लागला आत्तापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याशी तो वाईट वागला अशा सर्वांकडे तो गेला आणि माफी मागितली सात दिवसानंतर जेव्हा तो शिष्य संत तुकारामांना भेटायला गेला तेव्हा महाराज म्हणाले तुझे मागचे सात दिवस कसे गेले तू आधीसारखाच लोकांवर रागवत होतास का नाराज होत होतास का त्यांना अपशब्द बोललास का शिष्य म्हणाला बिलकुल नाही माझ्याजवळ आयुष्यातील फक्त सात दिवस होते मी ते व्यर्थ गोष्टींमध्ये कसे घालवू शकलो असतो मी सर्वांशी प्रेमाने भेटलो आणि ज्यांना दुःख दिलं त्यांची माफी मागितली संत तुकाराम महाराज स्मित करत म्हणाले बस हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचं रहस्य आहे मला माहिती आहे मी कथीही मरू शकतो यामुळेच मी प्रत्येकाशी प्रेमाने सौजन्याने वागतो हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचं रहस्य आहे शिष्य समजला महाराजांनी त्याला आयुष्याचा पाठ शिकवण्यासाठी मृत्यूचं सत्य सांगितलं होतं बऱ्याच व्यक्तींचं असं होतं की त्यांना आपल्यामधला कोणता तरी दुर्गुण आपल्यामधली वाईट सवय सोडायची असते पण त्यांना वाटतं की उद्यापासून सोडू अमुक दिवशी सोडू आता आहे आयुष्य तर मजा करून घेऊ पण असं होत नाही असं करता करताच त्यांचं आयुष्य निघून जातं जर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर सुरुवात आजपासून करावी कारण भगवंताने तर फक्त सात दिवसाचीच निर्मिती केली आहे आठवा दिवस अस्तित्वातच नाही आहे म्हणूनच आपल्या वाईट सवयी आपल्यामधले वाईट दोष आजच्या दिवसापासूनच घालवायला हवेत नाही का